यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही धक्कादायक आणि अनपेक्षित असे निकाल लागलेले आहेत. असाच धक्कादायक निकाल लागला आहे मीरा भाईंदरमध्ये. मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांचं पाणीपत करत गीता जैन यांनी चांगलीच मुसंडी मारलेली आहे. कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की गीता जैन इतकी मुसंडी मारतील. गीता जैन यांनी मुसंडी मारल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये आणि सर्वच राजकीय पक्षात त्यांचं कौतुक होत आहे. महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन आज गीता जैन यांनी भेट घेतली. भाजपाच्या बंडखोर अपक्ष आमदार गीता जैन यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. सुमारे 2 तास बंद केबिनमध्ये वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीश ठाकूर यांच्याशी गोपनीय चर्चा झाली. बाहेर आल्यावर पत्रकाराशी बोलताना जैन यांनी, हितेंद्र ठाकूरांनी मला निवडणूक काळात मदत केली होती आणि त्यामुळेच आपण केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो अशी प्रतिक्रिया दिली. मात्र महाराष्ट्राच्या एकूण राजकीय घडामोडी पाहता जैन यांच्या भेटीत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना अक्षरशः उधाण आलंय. मी सांगितलं अजून मी तसं काहीच निर्णय घेतलं नाही आहे, पण आप्पांनी मला भरपूर मदत केलेली, मार्गदर्शन चांगलं दिलेलं माझं इलेक्शनसाठी, तर मलाही वाटलं की नाही आपण जिंकून एकदा त्यांची शुभेच्छा त्यांनाही द्यायची होती आणि त्यांच्याकडून घ्यायची होती, म्हणून मी इथे होती. लोकांचा विश्वास, भरपूर जनाधार, लोकांना परिवर्तन हवं होतं. इट वॉज नॉट अगेन्स्ट द पार्टी, ते एक व्यक्तीसाठी लोकांनी ते व्यक्तीला नकारला होता आणि म्हणूनच अपक्ष जे जिंकणं आहे ते, दॅट इज द मेन रिझन की लोकांना व्यक्ती परिवर्तन पाहिजे होतं. मागील आमदारांनी जे आश्वासनं दिलेली की यावेळेला पूर्ण होणार, कारण की अपक्ष म्हणून नक्कीच पूर्ण होणार. आश्वासनच होतं मी सांगत नाही, पण जे विकास कामं अजून बाकी आहे आणि अपुरे आहे ते नक्कीच नक्कीच पूर्ण होणार, ते विश्वास आहे. व्हिडिओ क्लिप ते व्हायरल होत होते काहीतरी, मेट्रोचं काम थांबलं आहे इलेक्शननंतर, तर तुम्ही रिटर्न करणार काय? 100%. आणि इनफॅक्ट मी महापौर असताना सगळ्यात पहिला मुख्यमंत्रीला मेट्रोची रिक्वेस्ट करणारी मीच होती. त्या सभेत जाहीरपणे मी रिक्वेस्ट केलेली मुख्यमंत्र्या साहेबांना की आम्हाला इथपर्यंत मेट्रो पाहिजे, आणि त्यांनी तेव्हा ग्वाही दिलेली की मेट्रो नक्कीच येणार. तर मेट्रो नक्कीच येणार आहे मीरा भाईंदरला, त्यात काही शंकाच नाही आहे. आपण भाजपातून आलेलो आहे, पुन्हा भाजपामध्ये जाणार, मोठं पद घेणार, अजून ते निर्णय घ्यायला मला थोडीशी संधी पाहिजे. अजून लोक भरपूर येत आहे आणि मी मोकळीच झाली नाही काय विचार करायला. सीएमने आता सांगितलं की काय अपक्ष आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, असं सांगत नाही, कॉन्टॅक्टमध्ये नाही किंवा फोन आला नाही तसं सांगणार नाही, पण निर्णय घ्यायला थोडंसं मी पण वेळ मागणार, कारण अजूनपर्यंत एवढे भरपूर लोक शुभेच्छा द्यायला येत आहे, तर अजून मी तेवढी फ्री झालीच नाही आहे का ते काय दुसरं विचार करू शकेल.